नमस्कार मित्रांनो ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो फायनली तो, तो निर्णय घेण्यात आलेला आहे पहा तर गृह विभागाकडून एक नवीन आदेशपत्र आलेलं आहे हे, हे पहा मित्रांनो दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आलेलं हे पत्र आहे ओके तर वयोमर्यादा संबंधित निर्णय घेण्यात आलेला आहे हे, हे पहा मित्रांनो दोन हजार बारा यात आणखीन सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे की या नियमास महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश दुसरी सुधारणा नियम दोन हजार बावीस असे म्हणावे पहा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम दोन हजार बावीस यांच्या नियम तीनमध्ये पोटनियम एकमधील खंड अ मध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल परंतु कोविड एकोणावीस सार्वत्रिक साथरोगामुळे एक जानेवारी दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन दोन हजार वीस व दोन हजार एकवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील तर पहा मित्रांनो एक संधी देण्यात आलेली आहे एक जी संधी आहे ती तुम्हाला देण्यात येत आहे मित्रांनो एस आर पी एफ भरतीसाठी ओके तर हा जो जी आर आहे किंवा पत्र आहे तर एस आर पी एफ संदर्भात ही माहिती आहे एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे आणि हे पहा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने तुम्ही बघू शकता शासनाचे सहसचिव अ ए कुलकर्णी ठीक आहे तर मित्रांनो पहा संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता तुम्हाला एक संधी मिळालेली आहे मित्रांनो हे जे पत्र आहे एस आर पी एफ भरती संदर्भात आहे लक्षात घ्या आता हे दुसरं परिपत्रक पहा मित्रांनो हे पोलीस शिपाई संदर्भात आहे ओके तर एक संधी यामध्ये पण तुम्हाला देण्यात आलेले आहे एक वेळेची उपाययोजना म्हणून पात्र असतील ओके तर मित्रांनो पोलीस शिपाई असो एस आर पी एप असो ड्रायव्हर असो तर आता तुम्हाला एक संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करा आता पहा पूर्णपणे मार्ग मोकळा झालेला आहे भरतीचा ठीक आहे तर मित्रांनो हाच निर्णयामुळे पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली होती आता येत्या पाच सात दिवसात तुमची जाहिरात नक्कीच येणार आहे त्यामुळे आता तुम्ही तयारीला तुम्हा लागा ओके तर मित्रांनो एक संधी देण्यात आलेली आहे पुन्हा सांगत आहे तुम्हाला ठीक आहे तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला ए टी पी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल ए टी पी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे तुम्हाला संपूर्ण परिपत्रक वगैरे जे आर वगैरे संपूर्ण मिळत असतात आणि पोलीस भरती संदर्भात सर्व प्रश्न मी तिथे टाकणार आहे जे परीक्षेला विचारले जाणार ते संपूर्ण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणार आहे सो मित्रांनो आता भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारी जाहिरात किंवा अपडेट संपूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा धन्यवाद मित्रांनो पोलीस भरतीचा जरी धमाकेदार अभ्यास करायचा असेल तर हे पहा मित्रांनो हे पुस्तक पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि भाग दोन असे दोन पुस्तक मित्रांनो मार्केटमध्ये मा आलेले आहेत विठ्ठल नागनाथ सरांचे हे पुस्तक आहेत मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड ओके तर मित्रांनो हे दोघी पुस्तक तुम्ही घेऊन टाका मित्रांनो कारण यामध्ये पहा तुम्ही जरी पोलीस शिपाईचा अभ्यास करत असाल चालकचा अभ्यास करत असाल एसआरपीएफचा अभ्यास करत असाल किंवा रेल्वे पोलीस दारूबंदी जेल पोलीस ओके तर सर्वांसाठी आहे मित्रांनो हे सर्वांसाठी हे पुस्तक आहे तुम्ही एसआरपीएफचा अभ्यास करा किंवा जेल पोलीसचा अभ्यास करा शिपाईचा अभ्यास करा सर्वांसाठी हे पुस्तक आहे त्यामुळे पुस्तक तुम्ही घेऊन टाका ओके तर हे पहा मित्रांनो पंचवीस हजार पंचवीस प्लस प्रश्न या पुस्तक मध्ये आहेत तसेच मित्रांनो बघू शकता एवढं मोठं हे पुस्तक आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पहा पोलीस भरती आठशे बारा भाग दोन पण पुस्तक आहे आणि विद्यार्थ्यांचे ऑल टाइम फेवरेट पोलीस भरती पाचशे बहात्तर हे पहा पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक तिसरी आवृत्तीमध्ये आलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही आज घेऊन टाका तर मित्रांनो हे पुस्तक संपूर्ण मी बघितलेलं आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न देण्यात आलेले आहेत मित्रांनो पुस्तक घ्यायचं असेल तर हेच पुस्तक घ्या मित्रांनो सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद